नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, लवकरच या ठिकाणी एसएससी जीडी ही भरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या भरतीमध्ये जागा या वर्षी आपल्याला बघायला भेटणार आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीसाठी आपण एकूण जागा आपल्या भरतीमध्ये एकूण जागा किती असणार आहेत, या भरतीमध्ये त्याची शारीरिक पात्रता काय आहे, मैदानी चाचणी कशा प्रकारे होते, कोणकोणते इव्हेंट असतात, सोबतच तुमची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता किती आहे, वयाची अट काय आहे, अभ्यासक्रम किती आहे, काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे या वर्षीपासून पहिल्यांदाच ही परीक्षा या ठिकाणी मराठीमध्ये होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील बांधवांसाठी खूपच ही आनंदाची बातमी आहे आणि चांगल्या प्रकारे स्कोर करण्यासाठी याचा तुम्हाला मराठीमध्ये फायदा होणार आहे। तर मित्रांनो, या भरतीमधील संपूर्ण जे डाऊट आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत। फक्त हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जो आहे थोडा मोठा होणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर एसएससी जीडीच्या या भरतीबद्दल तुमची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अडचण राहणार नाही याची गॅरंटी आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा आणि सर्वात पहिला पॉइंट आहे, तुम्ही बघू शकता एसएससी जीडी ही भरती येणार आहे, याची प्रक्रिया 2023 पासून या ठिकाणी सुरू होणार आहे। 2000 याचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तर बघू शकता 24 नोव्हेंबर पासून याचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे। जाहिरात थोडी 4-5 दिवस लवकर आलेली बघायला भेटेल। 20 नोव्हेंबर पर्यंत तुमची जाहिरात येईल आणि 24 नोव्हेंबर पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होईल। तर पहिला पॉइंट आहे एकूण जागा, ही भरती येणार आहे एकूण जागा किती असणार आहेत, तर बघू शकता एकूण जागा असणार आहेत बघू शकता 84,866 प्लस जागा तुम्हाला या भरतीमध्ये या वर्षी बघायला भेटणार आहेत। आणि या ठिकाणी महत्वाचं पॉइंट म्हणजे या जागा जवळजवळ 85,000 बघू शकता 85,000 प्लस गेलेल्या बघायला भेटतील, कारण यानंतर जागा वाढणार आहेत। तर या जागा आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सर्व राज्यांसाठी असतात आणि आपल्या लोकसंख्येनुसार राज्यांच्या लोकसंख्येनुसार जागांची विभागणी केली जाते। आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, त्यामुळे आपल्याला बघू शकता 15,000 प्लस जागा यावर्षी आपल्या महाराष्ट्रासाठी असणार आहे। हदीतला आपल्यासाठी प्लस पॉइंट असणार आहे। तर या ठिकाणी दुसरा महत्वाचा पॉइंट या ठिकाणी बघू शकता वयाची अट, एसएससी जीडी ही भरती येणार आहे याच्यामध्ये वयाची अट वयोमर्यादा काय असणार आहे, तर बघू शकता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बघू शकता कमीत कमी या ठिकाणी 18 वर्षे त्याचे 18 वर्षापेक्षा कमी नसले पाहिजे, म्हणजे त्याचे 18 वर्षे त्याचे पूर्ण असणे गरजेचे आहे आणि तो 23 वर्षापेक्षा जास्त नसावा, 23 वर्षाच्या आतील असावा आणि या ठिकाणी बघू शकता 18 वर्षापर्यंत पुढचा असावा आणि 23 वर्ष एज बार नसावा। सोबत या ठिकाणी हे ओपन साठी मी तुम्हाला सांगितलं आहे हे एज लिमिट। त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी बघू शकता ओबीसी आणि इतर सर्वांसाठी हे होतं आणि ओबीसी कॅटेगरी साठी सूट आहे, तर बघू शकता किती आहे तर 18 ते 26 याची वयोमर्यादा असणार आहे ओबीसीच्या उमेदवारांसाठी, महिला पुरुषांसाठी दोन्हीसाठी। सोबत पुढची आहे एससी एसटी कॅटेगरीसाठी 18 ते 28, या ठिकाणी 18 झालेले 18 ते 28 पर्यंत बघू शकता 18 ते 28 आहेत एससी एसटी उमेदवारांसाठी। जर याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, लगेच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल। पुढील या ठिकाणी महत्वाचा पॉइंट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, सर्वात महत्वाचा हा पॉइंट असणार आहे, तर बघू शकता एसएससी जीडी, एसएससी जीडी मध्ये तुमची या ठिकाणी शारीरिक पात्रता काय, वजन किती पाहिजे, उंची किती पाहिजे या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पात्रता या ठिकाणी करायचं आहे, तर काय आहे शारीरिक पात्रता, तर बघू शकता या ठिकाणी पुरुषांची शारीरिक पात्रता आणि या ठिकाणी महिलांची शारीरिक पात्रता मी तुम्हाला सांगणार आहे। तर उंची, उंची पुरुषांसाठी किती असायला हवी, तर बघू शकता 170 सेंटीमीटर, 170 सेंटीमीटर उंची असणे गरजेचे आहे बघू शकता पुरुषांसाठी। ही कोणासाठी आहे, ओबीसी ओपन एससी आणि ईडब्ल्यू साठी आहे ही पुरुषांसाठी उंची। त्याच्यानंतर महिलांसाठी उंची आहे बघू शकता या कॅटेगरीसाठी महिलांसाठी उंची आहे 157 उंची आहे। सोबतच याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता ओपन या ठिकाणी ओबीसीला या ठिकाणी उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे, ओबीसीला ओबीसी मध्ये पूर्ण कॅटेगरीला ओबीसी मध्ये वेगवेगळ्या भरपूर वेगवेगळे येतात, त्याच्यामुळे या ठिकाणी ओबीसी कोणासाठी सूट आहे, तर बघू शकता ओबीसी मधील मराठा बांधवांसाठी सूट आहे। तर पुरुषांसाठी किती आहे, तर बघू 165 पुरुषांसाठी ही फक्त मराठा ओबीसी मधून जे मराठा आहेत त्यांना 165 आहेत आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 155 बघू शकता ही सूट देण्यात आलेली आहे, तुम्ही हा पॉइंट नीट लक्षात घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघू शकता जे एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहेत, एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बघू शकता हाईट किती आहे, तर 162.5 सेंटीमीटर एवढी सूट आहे एसटी कॅटेगरीच्या पुरुषांसाठी।
आणि या ठिकाणी एसटी कॅटेगरीच्या महिलांसाठी बघू शकता 150 सेंटीमीटर एवढी सूट देण्यात आलेली आहे. सर या ठिकाणी पुरुषांसाठी ऑल कॅटेगरी कोणाला याच्यामध्ये सूट नाही, छातीसाठी 80 सेंटीमीटर तुमची छाती असणे गरजेचे आहे. आणि तुमची छाती किती असली तर ते पुढे तुम्हाला 5 ने पुरवायची आहे. तुमची छाती 80 पेक्षा कमी नसली पाहिजे. तुमची समजा डायरेक्ट तुमची छाती या ठिकाणी किती आहे तर 86 आहे, तेथून तुम्हाला पुढे 5 ने पुरवणे गरजेचे आहे. म्हणजे तुमची छाती 80+ कितीही असो तेथून पुढे तुम्हाला 5 ने पुरवायचीच आहे. महिलांसाठी छातीची कोणती अट असत नाही. तर पुढील महत्वाचा पॉईंट या ठिकाणी बघू शकता, पुढचा कोणता पॉईंट आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जर तुम्हाला ही एसएससी जेडी भरती द्यायची असेल, ही मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती होणार आहे, तर शिक्षण म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, किती पाहिजे, तर तुम्ही कसेही कॉपी करून पास झालेले असेल, कसंही पास झाले असेल, तर तुम्ही फक्त 10वी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तुम्हाला या ठिकाणी उंची आणि कॅटेगरी बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही फक्त शिक्षण, तुम्ही फक्त 10वी पास, तुम्ही कसेही पास असाल, 10वी पास कोणत्याही कुठूनही पास असेल, फक्त 10वी पास तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर पुढील महत्वाचा पॉईंट मी तुमच्यासाठी सांगणार आहे, सर्वात महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितले की ही भरती तुम्ही 10वी पास वरती देऊ शकता. परंतु या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे तुम्ही नीट समजून घ्यायचा आहे. एकदम सोप्या लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा म्हणजे सर्वात पहिल्यांदा ही 2000 आता ही परीक्षा होणार आहे 2023 मध्ये नोव्हेंबर मध्ये 24 नोव्हेंबरला फॉर्म सुटणार आहे. आणि ही सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी एसएससी जेडी ची परीक्षा आपण मराठीमधून देता येणार आहे आपल्याला. हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता अभ्यासक्रम मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग कशी आहे ते देखील सांगणार आहे. तर या ठिकाणी विषय देण्यात आलेले आहे, या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी गुण देण्यात आलेले आहे. सर सर्वात महत्वाचा पॉईंट या ठिकाणी मराठीमध्ये हे तुमचे सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाईल. किती तर बघू शकता त्याच्यासाठी 20 प्रश्न असतील. किती प्रश्न असतील? 20 प्रश्न. आणि त्यांना गुण असतील या ठिकाणी बघू शकता 40, म्हणजेच एका प्रश्नाला दोन गुण, एक प्रश्नाला दोन गुण देण्यात आलेले आहे. तशाच प्रकारचे बुद्धिमत्ता, आता हे सामान्य ज्ञान तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाईल 20 प्रश्न 40 मार्कासाठी. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हे देखील तुम्हाला मराठीमध्ये विचारले जाईल, 20 प्रश्न असतील आणि ते विचारले जातील तुम्हाला 40 मार्कसाठी. त्याच्यानंतर बघू शकता हा पॉईंट मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. हा जो शेवटचा पॉईंट हा शेवटला सांगणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता गणित, गणित गणित असणार आहे तुम्हाला मराठीमध्ये असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला विचारले जातील बघू शकता 20 प्रश्न आणि त्याला गुण असणार आहे 40 गुण. आता हा पॉईंट शेवटसाठी का ठेवला होता मी, का ठेवला होता तर तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी बघू शकता. तर हिंदी इंग्लिश, एक तर तुम्ही हिंदी घ्यायची आहे किंवा एक इंग्लिश घ्यायची आहे, दोन्ही पैकी चॉईस करू शकता तुम्ही. एक हिंदी चॉईस केल्याच्या नंतर तुम्हाला हिंदी व्याकरण तुम्हाला विचारले जाईल 20 प्रश्न 20 गुणांसाठी. आणि सर्वात याच्यातला सर्वात सोपा इव्हेंट असणार आहे हिंदी व्याकरण. हिंदी व्याकरण मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणासाठी पेक्षा खूप सोपे आहे. याच्यामध्ये एकही प्रश्न तुमचा एकही गुण जाता कामा नाही. येथे 40 पैकी 40च गुण भेटणार आहेत. एकदम सोपे आहे आणि याचे लेक्चर व्हिडिओ लवकरच आपण सुरुवात करणार आहोत. बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, टीसीएस पॅटर्न नुसार, कारण ही जे एसएससी चे सर्व एक्झाम असतात टीसीएस कंपनी घेत असते आणि ओरिजिनल अभ्यासक्रम या ठिकाणी टीसीएस पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. तर अशा प्रकारे जो अभ्यासक्रम आहे हा मी तुम्हाला सांगितलं आहे. याच्याबद्दल कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारायचं आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी किती प्रश्न, एकूण टोटल किती प्रश्न झाले, तर एकूण टोटल प्रश्न या ठिकाणी बघू शकता हे 80 प्रश्न. किती प्रश्न होतात? एकूण 80 प्रश्न तुमचे होतात. आणि त्याला गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे 80 ना 80 160 160 मार्काची तुमची ही परीक्षा होणार आहे. प्रश्न या ठिकाणी 40च असणार आहेत, सॉरी 80 प्रश्न असणार आहे, परंतु तुम्हाला या ठिकाणी गुण असणार आहे त्याला 160. आता बऱ्याच मुलांचा एक प्रश्न आहे की हे 79 प्रश्न आहे, याच्यासाठी वेळ किती असणार आहे, 1 तास असणार आहे, 1.5 तास, 2 तास किती असणार आहे? तर एक प्रश्न या ठिकाणी फक्त याच्यासाठी तुम्हाला 60 मिनिटे म्हणजे फक्त एकच तास तुम्हाला वेळ भेटणार आहे हे 80 प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी सर्वात घाई तुम्हाला होणार आहे आणि याचा आपण टेस्ट सिरीज लवकरच सुरू करणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवायची आहे. तर बघू शकता 80 प्रश्न असणार आहे आणि वेळ फक्त तुम्हाला 60 मिनिटे असणार आहे हा देखील. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की, तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.5 ची. हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि वेळेचं देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी शेवटचा पॉईंट या ठिकाणी मैदानी चाचणी, मैदानी चाचणी या ठिकाणी बघू शकता एसएससी जेडी मध्ये मैदानी चाचणी रनिंग 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 हा एकच इव्हेंट असणार आहे. या इव्हेंटमध्ये पुरुषांसाठी बघू शकता मुलांसाठी किती आहे रनिंगचं, तर अंतर आहे 5 किलोमीटर आणि त्याला टायमिंग आहे या ठिकाणी बघू शकता 25 मिनिटे. आणि हा टायमिंग 5 किलोमीटरचा 25 मिनिटचा
पोलीस भरतीचे विद्यार्थी आणि इतर कोणताही विद्यार्थी सहज पार करू शकतो. एकदम जास्त वेळ आहे आपला, महाराष्ट्रामध्ये SRPF ला जसा टायमिंग असतो तसाच या ठिकाणी 25 मिनिटांचा या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे. मुलांसाठी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, 5 किलोमीटर सहज अंतर पार करू शकतात. तर तेच अंतर मुलींसाठी आहे 1600 मीटर मुलींसाठी आणि त्याला टायमिंग आहे 8:30. आणि जर तुम्हाला, जर तुम्ही महाराष्ट्रातील मुलींसाठी बघितलं, जर या ठिकाणी 1600 मीटर, 1600 मीटर या ठिकाणी सॉरी 800 मीटरलाच तुम्हाला या ठिकाणी 2:50 टायमिंग दिलेला असतो. हा मोठ्या प्रमाणात टायमिंग आहे. एक अगदी लहान मुलगा सुद्धा मुली सुद्धा हे अंतर अगदी चांगल्या प्रकारे पार करू शकतात. तर मित्रांनो, SSC JD मध्ये आता ही जी बेसिक इन्फॉर्मेशन होती जी सांगितलेली आहे, तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत SSC JD मध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात आणि कोणत्या पोस्ट एकदम चांगल्या प्रकारचे आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात टॉपची पोस्ट आहे NIE, बघू शकता NIE. आता मागे 3 वेळेस भरती झाली परंतु या जागा नव्हत्या, परंतु या वेळेस या जागा असणार आहेत. आणि सगळ्यात टॉपची पोस्ट तुम्हाला या ठिकाणी टॉप टॉपची पोस्ट ही NIE असायला भेटणार आहे, या भरतीमध्ये असणार आहे ती पोस्ट. त्याच्यानंतर आहे CCISF, ही पोस्ट सर्वांना माहित असेल. तर ही सगळ्यात दोन या क्रमांकाचा ही 1 नंबरची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 नंबरची पोस्ट आहे CISF, बघू शकता CISF आहे. त्याच्यानंतर अदर सर्व वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला ही 2 नंबरची आहे. त्याच्यानंतर बघू शकता ITBP, बघू शकता ITBP ही पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर SSB ही पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता आसाम रायफलच्या देखील मोठ्या पोस्ट राहतील. आणि वेगवेगळ्या जेवढे पण आपल्या भारतीय सेनेतील क्षेत्रीय दल आहेत, ज्या आर्म फोर्स आहेत, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या तुम्हाला याच्यामध्ये जागा बघायला भेटतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये जी डिटेल माहिती सांगायला पाहिजे होती, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.